आवाज येतोय? तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आज आपण ज्या कारणानिमित्त जमलो आहोत ते आपले महाराष्ट्रातील एक संत, महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, आपल्या अनेक संत हे महाराष्ट्राला लाभले आहेत. त्यातीलच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज. या सर्व आजच्या कार्यक्रमाची वेशभूषा म्हणजे आजचे आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत अवचरे सर. अवचरे सरांना मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावे आणि त्यात विचार मंचावर यावे. आणि त्याचप्रमाणे आपले आजचे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत विजय निखिल सर यांनी. यांनाही मी आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना मी अनुमोदन आपल्या सर्वांच्या वतीने देते. आणि आजचे जे वक्ते आहेत विजय निखिल सर यांनाही मी अनुमोदन करते की त्यांनी विचार मंचावर यावं. ठीक आहे सर. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत त्यावर आपले जे गाडगे महाराज आहेत त्याबद्दल मी सांगू इच्छिते. झाडूने परिसर आणि कीर्तनाने मन साफ करणे हे आपल्या गाडगे महाराजांचे काम. त्यांनी पहिल्यापासून समाजाला फक्त अंधश्रद्धेविषयी नाही तर त्यांनी मुलांना अभ्यासासाठी पण त्यांनी खूप प्रवृत्त केले. शिक्षणाचे महत्त्व हे लोकांना जाणून दिले. सामाजिक न्याय, समाज सुधारणा आणि स्वच्छता याविषयी गावागावातून आपल्या कृतीसह समाज प्रबोधन करणारे संत गाडगे महाराजांना पुन्हा एकदा वंदन. यानंतर मी आपलं जे स्वागत गीत बोलणार आहेत अलका बनसोडे ताईंना नम्र विनंती करते की त्यांनी येऊन त्यांचं स्वागत गीत गावं. प्रथम सर्वांना जय भीम. सर्व महामानवांना महामातांना केवळ वंदन. तसेच इतर मंचावर बसलेले आजचे संघाचे अध्यक्ष व आजचे कार्यक्रमाचे पण अध्यक्ष अवसरे साहेबांना जय भीम. आजचं सूत्रसंचालन स्नेहा आणि वक्त कोण आहे? हां सर्वांना जय भीम. तुम्हा सर्वांना जय भीम. सिंहाला पाहावं वनात, हत्तीला पाहावं रानात. आणि समाजसुधारक राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांना पाहावं प्रबोधन करण कीर्तनात. त्या आज त्यांचा स्मृती दिन अभिवादन करते मी. एक तुमच्या सर्वांच्या मतीने संमती दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते व एक गीत सादर करते. बरं. स्वाभिमानी बनानी जय भीम म्हणा, स्वाभिमानी बनानी जय भीम म्हणा. वैभव हे राजा सारक, वैभव हे राजा सारक. उच्च शिकावते भीमा सारक, जगावते वाघा सारक. उच्च शिकावते भीमा सारक, जगावते वाघा सारक. स्वाभिमानी बनान जय भीम म्हणा, स्वाभिमानी बनान जय भीम म्हणा. वैभव हे राजा सारक, वैभव हे राजा सारक. उच्च शिकावते भीमा सारक, जगावते वाघा सारक. उच्च शिकावते भीमा सारक, जगावते वाघा सारक. अंधश्रद्धा सोडान बुद्ध जोडा, अंधश्रद्धा सोडान बुद्ध सोडा. असावं मन हे शिलासारक, असावं मन हे शिलासारक. उच्च शिकावते भीमा सारक, जगावते वाघा सारक. उच्च शिकावते भीमा सारक, जगावते वाघा सारक. नको कर्म कांड नको देव धर्म, नको कर्म कांड नको देव धर्म.
त्या शांतिदूतासारख त्या शांतिदूतासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख अहिंसा जिथे तिथे आहे बुद्ध अहिंसा जिथे तिथे आहे बुद्ध वैभव हे मनासारख वैभव हे मनासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख हे पंडित सारे खोटे आहे नाटे पंडित सारे आहे खोटे नाटे लूट करून ते भरती आपली पोटे लूट करून ते भरती आपली पोटे जीवन हे वायुसारख जीवन हे वायुसारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख बंधू आणि बहिणीनो भीम बुद्ध आठवा बंधू आणि बहिणीनो बुद्ध तो आठवा आचरण करूनी मनामध्ये साठवा आचरण करूनी मनामध्ये साठवा वैभव हे राजसारख वैभव हे राजसारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख स्वाभिमानी बनान जय भीम मना स्वाभिमानी बनान जय भीम मना वैभव हे राजसारख वैभव हे राजसारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख उच्च शिकावते भीमासारख जगावते वाघासारख जय भीम मान वर करून जगवलं शिकवलं माझ्या आईने मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने शिक्षणाचे महत्त्व समजवले माझ्या भीमाने शिक्षणाचे महत्त्व समजवले माझ्या भीमाने अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले ज्याने माझे शनशनत्या चरणी भीमरायाला खूप खूप धन्यवाद ताई मी आपल्या महिला संघाच्या अध्यक्षांना विनंती करते दळवीताईंनी विचार मंचावर यावं सर आजचा जो आपला महत्त्वाचा दिवस आहे ज्या कारणानिमित्त आपण जमलेलो आहे अशा एक आपले संत गाडगे महाराज यांचं जे कीर्तन आहे त्यांच्या ज्या चार ओळी आहेत त्या तुमच्या सर्वांसमोर बोलून दाखवले खर्चू नका देवासाठी पैसा खर्चू नका देवासाठी पैसा शिक्षणाला पैसा तोच द्यावो नको मंदिराची कारागिरावर शास्त्र तो हुशार त्याच द्यावं यातून ते आपल्याला काय शिकवतात की जे आपण जेव्हा धर्माला जे आपण पैसा खर्च करतो आता जागरण वगैरे करतात किंवा देवाधर्माला जातात कशाला त्यासाठी जो आपण पैसा करतो तो व्यर्थ करतोय बरोबरच आहे तो पैसा आपण शिक्षणासाठी द्यावा त्याचप्रमाणे आणखीन गाडगे महाराज म्हणतात नको धर्म कुत्रे नको धर्म कुत्रे पैसा खर्चनी या देण्यासाठी विद्या तोच खरा नको धर्मासाठी पैसे खर्चायला पण शिक्षणासाठी तोच पैसा आपण मार्गी लावू असे आपले संत गाडगे महाराज म्हणतात
यापुढे आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी जे आपले जे आपले विजय नाकले सर आहेत ते लाभलेले आहेत ते आपल्या समोर संत गाडगे महाराजांचा एक पात्री प्रयोग करणार आहेत. माया जन्म हो तो बुधवार बुधवार दिवस होता बा. बुधवार दिवशी महाशिवरात्रीचा दिवस होता. महाशिवरात्रीचा दिवस 1876 हो 23 फरवरी 1876 माया गाव शेनगाव दरिया क्या शेनगाव हाय शेनगावामध्ये माझा जन्म झाला. तसं माई माय सखूबाई माय बाप झिंगराजी आम्ही तसेच समाजानं परीट परीट म्हणजे धोबी लोकाचे कपडे धुवायचे त्याचा मळ काढायचा धुवून साफ करायचा हा ना चांगलं फ्रेश करून स्वच्छ करून द्यायचं. अरे पण मी हा भागर पाहिलं या लोकांच्या मनावर किती मळ साचला आहे. अरे बाबा गोपाला 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 या माणसाच्या मनावर किती मळ साचला आहे तो मले काढावाच लागन. बरोबर बरोबर तो काढल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. बरोबर बरोबर तसा माया बा झिंगराजी आमच्या गावी तशी भात जमीन होती जी माय 60-70 एकर मा बाबानं काय केलं. अरे माई बहीण होती एक ते जलमली आणि काय दिवसानंतर मेली बुवा. आता लोकांच्या परंपरा अंधश्रद्धा अंधश्रद्धा काय म्हणतय. अरे काय अंधश्रद्धा मरी माय नवसाले पावली नाही तिले नवस करा लागते. नवसाले काय द्यावं लागते माहित आहे काय माहित आहे का बोत मले हो हो नवसाले कोंबड बकर. अरे काय समाजाची रीत कोंबड आणि बकऱ्याची बळी. अरे थोई एक जीव आहे ना हाय का नाही आता तुम्हीच सांगा हाय का नाही. अरे त्यालाही जीव आहे त्यालाही मन आहे आणि काय म्हणते. अरे बाबा ती पोरगी लवकरच मेली ना. अरे देव कोपला असन कोपला असन आता तुले नवस फेडा लागते बघ नवसाच. अरे काय नवस कोंबडे बकरे कापाच कोंबडे बकरे कापून त्याची बळी द्यायची. अरे कोण्या देवानं सांगितला. अरे एका जीवासाठी दुसऱ्या जीवाले मारायचं सांगितला का कोणी सांगितला कोणी. अरे नाही नाही तरी सुद्धा हा माणसाच्या मनातला मळ आणि कसा एका जीवासाठी दुसऱ्या जीवाले मारायचा त्याच रगत खायचं कापायचं. अरे तुमच्या तरी लक्षात येते काय एका ना आपल्या पोराचा जीव माय माया पोराले चांगलं आयुष्य लाभू दे 100 वर्ष जगू दे. मुडीची बहीण लाथ खाऊ ना मारा तशा तरी 100 वर्ष जगू दे आणि त्याच्यासाठी
कोंबड्याचा आणि बकऱ्याचा. आता बळी द्यायचा म्हणजे कोंबडं बकरं आलं आणि त्याला काप काप कापन आणि त्याला मार खाद 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 शिजवून खावायचं. आपण खायचं दुसऱ्याने चारायचं. एका जीवासाठी दुसऱ्या जीवाचा बळी द्यायचा. काय राजा नाही 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 मले हे थांबायला पाहिजे ना बाबा. मा बा रे म्हणे माझी बहीण मेली ना. आता तुम्हाला नवस फेडा लागते मरी माय कोपली बा तुमच्यावर. आणि त्याच्यासोबत मग काय त्याच्यासोबत दारू आधीच्या मग टपरी दारू देशी काय कोणची कोणची ना भेटो ना पाहिजे ना त्याला सोबत. अरे पण खावाचं तर खावाचं दुसऱ्याले झाल्या बाबा. एका मागून एक एका मागून एक. अरे काय लावलं भामनाने तुमच्या मांग. तुम्हाले लग्न झालं झालं. अरे बाबा लेकरू होत नाही लेकरू होत नाही त्याच्यासाठी नवस बोला. नाही लेकरू होऊ दे लेकरू होऊ दे मरी माय त्या याच्यावर येईल त्या मंदिरात येईल आण बकरं कापेल कोंबडं कापेल. बरं झालं लेकरू झालं बाबा लेकरू झालं तर त्याच्या नावानं कोंबडं बकरं झालं कापलं आणि त्याच्यासोबत काय दारू आणि हे काम. अरे एकटंच खटे का कोणी सोबत सोबत पुरे गावाची पंगत झाल लेकरू झालं बाबा. आता त्याले नाव ठेवायचं नाव ठेवायचं तिथे आला सत्यनारायण. तुम्हाला सत्यनारायणची पूजा करावी लागते आणि त्याच्यासाठी बामणाले बोलवावं लागते. बामणाले बोलावून सत्यनारायण करायचं आहे बाबा तुम्हाला आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी 1,500 रुपये लागते. बामणाची दक्षिणा त्याचं खाज त्याचा कपडा रत्ता हे सर्व झालं लेकरू पैदा झालं. हा अरे जर लेकरू देवाला मागितल्यानं पैदा झालं असतं तर लग्न करायची आवश्यकता काय पडली असती सांगा हो लोक हो तुम्ही सांगा हो माय बाय माय बाप सांगा. अरे स्त्री देणार पुरुष त्याच्याशिवाय लेकरू कोणी देवा देत देव थोडी देते. लेकरं झालं नावकरण झालं उठल्या पाट्या झाली त्याला कोंबडे बकऱ्याची म्हण. आता बाबा लेकरू झालं त्याची तब्येतच नाही राहत तिची मा चांगली बिमार बिमारच राहते पोट्या. अरे बिमारच राहत रे अरे बिमार राहते म्हणून त्याले काय मरी माय कोपली बाई मरी माय कोपली माय लेकराले नजर लागली. आता माय नजर लागली त्या नजरनं उतरून माय काय करत हो माय माय विचारण सखूबाई काय म्हणते. मोरी मायच कोपलं आता नवस फेडा लागते काऊन बिमार राहते. हा ओ याच्यास्त साडी बिमार राहत त्याला खुश करायला लागते त्याला कोंबडं द्यावं लागते त्याला रगत पाहिजे. अरे रगत पाहिजे आता तो कोंबड्या बकऱ्याले पण झाला झाला उतरून दिला कोंबडीले अनवाने पायानं काढलं सर सर सावकाराकडे गेलं. सावकार बाजी बाजी ओ बाजी सावकार का म्हणते का हवे का नाही आलायचा. हो मला ते नवस फेडायचं आहे ना नवस फेडायचं आहे त्याच्यासाठी कर्ज पाहिजे. यापाशी काही आहे का ठेवाले. नाही बुवा माई ते एक एकर जमीन आहे ते आहे तर ते आहे ना एक एकर जमीन द्या. हा कर मग लाव इथं अंगठा घेत ना बाबा माया कोरा कागदावर अंगठा. हा आणले त्याच्यापासून पैसे. हा आणि आणलं कसं तरी कोंबडं आणलं कोंबडं आणलं कापलं माय दे रगत लेकरावरून असं छिडकलं
असं चिडकलं बरा हो दे बरा हो दे मरी मायच मन जाऊ दे आला गेल्याची नजर जाऊ दे मरू दे तिकडे कुठ माय लेकरू बरं हो दे आता कोणी सांगितलं काय तुम्हाला लेकरू बरं होते त्या कोंबड्या बकऱ्याला कापल्या ना अरे डॉक्टर कडे घेऊन जावा त्याले डॉक्टर कडे घेऊन जा त्याले लस लावा तेव्हा तुमचं लेकरू बरं म्या म्या काय अशिक्षित शिकलं नाही बुवा आणि माझं अशिकाचं होत तर बाबा मार दारू प्यायचा दारू प्यायचा आणि कुठेही पडून राहायचा दारू प्यायचा कुठं पडून राहायचा अरे त्याचे हात पाय होता काय जेव्हा दारू पेरन हात पाय चांगलं राहायचं आणि दारू नाही पेला थर 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 असं असंच कापायचं म्या म्हणलं बा काय झाला तुले अरे दे ब्या काय सांगू तुले माबा जिंगराजी मनाचा दे ब्या काय सांगू तुले अरे मला पाहिजे रे थे हे आता 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 आणि पाव पाहिजे रे थोडसा एवढं सात आणून दे ना कुठं आता म्या काय करायचा नाही तर मा बाप मामाले भ्यान मारायचा अरे हे ही नवरा बाई नवरा म्हणजे देव माणूस नका फार कष्ट करायची आणि मोड्या विषाची गवत विकाची आणि घेऊन यायची आणि द्यायची त्याला दारूसाठी आणि बाबा बाबा प्यायचा आणि पडून राहायचा अरे अजूनही आपण पाहतो अजूनही आपण पाहतो आपल्या वस्तीमध्ये जिथं शिकली नाही आहे शिक्षण नाही आहे हा तेथी तेथी काय करते बाई राब राब कामं करते ह्या घरचे भांडणं धुवेल त्या घरचे भांडणं धुवेल काबाड काबाड कष्ट करेल आणि नवरा तिकडून आला ए शक आले दारू साठी पैसा दे अरे आपण पाहतो नाही रे नाही नाही त्याला पैसा नको दारूचं व्यसन फार बे अर्का आयुष्य माया बा पाय घासू घासू मेला मामायले सांगितला ओ माया दे बुले दारूचं व्यसन नको लावू देऊ माय माया बाबाने अरे ह्या दारून दारून माया काय घाल केला माय 60-70 एकर जमीन गेली गुरं ढोरं होते तेही गेले आणि काय मी ह्या धडाला लागलो आणि कोणची माय म्हणन कोणची माय म्हणन आपल्या लेकरासाठी की बाबा त्याने मैला पाहिजे आणि त्याला या सदाला पोहोचला पाहिजे म्हणेल का कोणी नाही बाबा नाही अरे ही अंधश्रद्धा आहे याच्यावर तर नका जाऊ दारूचं व्यसन उठ बेकार आहे ठीक आहे आता आता म्या झाली बाबा माई आई घेऊन आली मले मामा माया मामा चंद्रभान माया मामाकडे चांगली 50-60 एकर शेती गुरं ढोरं चांगले म्या आता माया शिक्षणाचं तर वय गेलंच होतं बाबा माई माय रात्र दिवस सकाळी सकाळी उठायची जात्यावर दळायची जात्यावर दळायची पीठ आणि सकाळी सकाळी सारवण करायची संपूर्ण टाकायची आणि तुळशी समोर सारून वारून मस्त पैकी रांगोळी काढायची आणि ते सूर्य निघायच्या सूर्यनारायण देव निघायच्या आधीच सूर्यनारायण देव निघायच्या आधी सर्व करून तेव्हा मग माई मामी वगैरे सर्व उठायचे सर्वाला चांगलं वाटवा माय माय मार मार काबाड काबाड कष्ट करे आणि मी मग मामाचे जे ढोरं होते त्याला घेऊन जाऊ धुवून आव नाश्ता पाणी केला नारी आणि चला पूर्ण माय नदीच्या काठाकाठानं बोरीचे झाड हा बोरीचे झाड आता खायचं आणि बाकीचे पोट्टे बी होते हे पोट्टे वा चला बे करत 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 मी पूर्ण आता त्यांचे गौरव ढाळ पाळत होत झाला बाबा लग्न झालं आता कोणता बाईची माया लग्न झालं
तेव्हा माझं वय असन 13-14 वर्षाचा असन. माय कोणता होते होती 7 वर्षाची आमच्या त्यापर्यंत तेव्हाच लग्न झालं बाबा. लग्न झालं आणि 29व्या वर्षी मी लागलो आता देवाच्या भक्तीने. भक्ती देव 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 करत भक्ती. अरे भक्तीमध्येच देव आहे आणि आपला देव कोणता? मरी माय. आपला देव कोणता? कोणता बाई बोलला जोराने? कोणता? मरी माय. आपला देव ठेवल ते लोकांचे नाही. आता सर्वांनी मनाचं माझ्यासोबत भजन है ना. आपण मनाचं बोला हात वरता करू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल. हो अरे बाबू बस बस बस. हा हा छान छान चांगला चांगला. आता झाला बाबा मला तर लागला देवाचा ध्यास. आता मी देव देव करत या गावी आण पाय. आता माय कोणता एका दिवशी झाला माय कोणता बाई झोपली अशी आणि शांततेच्या शेजारी आणि मग मी निघालो बा. नाही मला जायला पाहिजे देव कुठं आहे ते शोधायला पाहिजे. देव शोधायला पाहिजे कुठं आहे देव आणि कसं राहतो मले आता ह्या समाजाकृती करायलाच पाहिजे. तेव्हा मी निघालो बाबा एका गावून दुसऱ्या गावी तिसऱ्या गावी. बिन आता पाहतो जिथं पाहिलं तिथं घाणच घाण. अरे रे 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 काय लोक राहते बा. अरे आजमा हे अरे हे देवाचं मंदिर इथं हा आणि इथे हे घाण. चल साफ सुफ करून घेऊ आपण. हा साफ करा. बस बस बस. अरे अरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो हा इस्माईल झाला चांगला साफ झाला. आता आम्ही लोक यायचे इकडे पाहिजे इथं तर आगडी होती इथं तर हात झाला होती आयला एवढं साफ करून घे. अरे तेव्हा पाहिजे हा अरे हा खापरवाला बुवा खापर घालते किंवा डोक्यावर तर खापर पागल असेल किंवा अभिन आला तिथं काय का का हो बाबू हे म्या साफ केलं. आता इथं कीर्तन आहे कीर्तनाला यायचा बे लोक इथं बाबा सर्व कीर्तनाले ठीक आहे म्हणून आता हा म्हणून आले बा तुम्ही आले कीर्तनाले. आता सर्व लोक हात वरत करा आणि सर्व दोन्ही हाताने जय वासुदेव म्हणायचं असं. अरे वा छान 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 फार चांगलं वाटलं. कसं लोक आले वर हात करून भजन करायची कीर्तन करायची लाज वाटते काऊन वाटते. अरे तो मानाना मोठा त्याले झुकता नाही येत. आता गरीब माणूस कसा गेला आणि मोठ्या माणसाला म्हणतो रावजी साहेब जोहार माय बाप जोहार नमस्कार साहेबजी साहेबराव नमस्कार. म्हणजे काय म्हणते
साहेबराव भूई नाही न ढोई नाही हाती जवाबी अरे अभिमान 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 अभिमानाने किती मोठे झाला ह्या देव जगामध्ये आहे आणि हा अभिमानाने मोठा झाला मी आहे मी हाय माया माडी आहे बाबू गावात सर्वात उंच माडी आहे माई हा आणि मी गाडी अरे राम राम करू हा याले काडे नमस्कार करू हे जा समाजासाठी राहासाठी आता तरी तुम्ही असं उंच हे नको अभिमान नका मानू अभिमान गर्वाचे घर हमेशा खालीच असते तेव्हा या भगवंताची पूजा करा आणि त्याले देव माना देव अरे देव पाहिला का कोणी देव पाहिला पाहिला का कोणी देव दिसला का कोणाला देव अजून अरे कोण कसा असते बोला जोराने बोला दिसला का कोणाच्या स्टेशनात गावला का नाही गावला अरे देव असन तर भेटन ना तुम्हाला देव कुठं आहे देव यायच्यात आहे देव यायच्यात आहे देव यायच्यात आहे रात्र दिवस समाजासाठी काम करते आता तुम्ही खराखुरा देव पाहिला काय खराखुरा मी सांगतो खराखुरा देव हे पहा भाऊरावजी साहेब पाटील भाऊराव पाटील साहेब भाऊराव पाटील साहेब यांच्यात हाय देव अरे काय करते भाऊराव पाटील साहेब अरे गरीब मुलाले शिकवते त्याच्यासाठी हॉस्टेल बांधते त्याच्यासाठी राहासाठी त्याले खासाठी गोरगरिबासाठी त्यानं हॉस्टेल बांधले याले म्हणते देव ठीक आहे याले म्हणते देव हा खरा खुरा देव जो कारंजला गांजला त्याशी जेव आपला त्याशी म्हणा देव तुकाराम महाराज म्हणतात देव कुठे आहे देव पहावयासी गेलो बोला सर्व देव पहावयासी गेलो अन देवच होऊन गेलो अरे देवच होऊन गेलो अन देवच होऊन गेलो अरे देवच होऊन गेलो हो तुकाराम महाराज म्हणते देव पाशी गेलो बाबा ठाई 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 हिंडलो ठाई हिंडलो या गावाले त्या गावाले त्या गावाले पण मले कुठ देव दिसला नाही अरे तुम्ही जाता जत्रेले जत्रेमध्ये काय आहे काय आहे जत्रेमध्ये दगड काय आहे बोला जोराने हा काय आहे तिथे जत्रेमध्ये जोरा जोराने बोला हा दगड मग दगडाले का लावला शेंदूर आणि झाला तो देव दगडाले कोण कोणी केलं दगडाले दगडाले देवाचा आकार कोणी दिला कोणी म्हणला काय देवडाले म्हणले कसा दिसला देव एक माणूस आला बाबा मी म्हणलं त्याले हो मागचे साहेब हो बोला 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 हो तुम्ही हे देव दिसला तुम्हाला तो म्हटला हो इजमाहिन मध्ये पाहिला तो कोरे तुम्ही पाहिला देव मग कसा होता बाबा तुमचा देव म्हणला वा मोठा ज्या देव त्याले चार चार हात एका हातामध्ये त्रिशूल एका हातामध्ये गदा एका हातामध्ये चक्र आणि एका हातामध्ये असा करून होता बाबा असा हा कसा देव त्याने सांगितला अरे बाबा तू जिगा जगता पाहिला का नाही माझ्या स्वप्नात आला होता म्हणजे स्वप्नात हो रे त्या स्वप्नात आला होता आपण झोपता वेळेला ज्याची इच्छा करतो आता हे फोटो मध्ये पाहिलं आपण त्याच्यामध्ये जसं दिसते आपल्याला देव एका हातामध्ये चक्र आहे बाबा एका हातामध्ये गदा आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे हा त्याच्या दिसला देव म्हणते तो म्या देव पाहिला अरे खरा खुरा देव तो नाही बाबा बरं ठीक आहे आता तुमची तुमच्याकडे देव आहे ना पाहिला तुम्ही हा बरं तर तुमच्या देवाले क
कपड़े घालता येते का? कपड़े कपड़े घालता येते का? अरे झाले, कपड़े घालता येत नाही, कपड़े नेसता येत नाही, तो देव होऊ शकते काय? बर ठीक, आता त्याले त्याचं अंग धुता येते काय? हे बोरी हे बाई सांग, मा सांग सांग, त्याले अंग धुता येते काय? तिचे मा त्याले अंगही धुता येत नाही, बरे त्याले कपडे घालता येत नाही, त्याले स्वतःच अंगही धुतच नाही, मग तो काय ता देव? देव होय का बाबा? नाही, बोला जरे, देव होय काय? नाही. बर चला ठीक, आता मानला देव. बर तुम्ही काय निवत करता त्याच्यासाठी? हा चांगला चांगला बनवता, काय बनवता? वडे बनवता, जिलब्या बनवता, पुऱ्या बनवता, कढी बनवता, हा सात किती किती रंगाचे पकवान बनवता बाबा त्याच्यासाठी. आणि काय करता? देवासमोर ठेवत्या. आणि तिथं काय करता? देवासमोर ठेवून, देवासमोर ठेवून काय करता? तू खाते ना, मग तिथं तुम्ही बसता, असा गाडी घेऊन बसते बाबा, असा काऊन काऊन गाडी घेऊन बसते? अरे तिथून कुत्रं आलं ना हे खासाठी, कुत्रं आलं खासाठी, त्याला हाकला जा. अरे तुम्ही पाहिला काय? ज्या देवाले आपला निवत खाता येत नाही, आंघोळ करता येत नाही, कपडे घालता येत नाही, त्याच्या समोर ठेवलेला निवत त्याला खाता येत नाही, असला कसला रे तुमचा देव? देव त्या त्याच्यात भाऊराव पाटील मध्ये ओळखायचा बाबा. रंजल्या गांजल्या आले जो की मने आपुले, तेसी देव जाणावा. नाही आहे का नाही? खरं आहे का नाही बुवा? हो भाऊ, हा बरोबर बरोबर. आता तुम्ही सत्यनारायण घालता, सत्यनारायण घालता, सत्यनारायण मध्ये मार पूजा करता त्याची, त्याले सवाय आपला प्रसाद. आता मंदिरामध्ये काय दिसला तुम्हाला? मंदिरामध्ये काय दिसला? तिथं देव तर नाहीच नाही, मग हाय काय तिथं? अरे पाणी, गंगेचं पाणी. हा आणि एका प्याराचे किती रुपये बाबा? 10 रुपये. तुम्हाला चिमूट भर पाणी देते, चमचा भर घ्या. आणि असं तुम्ही घेता, देव पावला बाबा, देवाचा प्रसाद भेटला. हा आणि ते काय होतं? गंगेचं पाणी. नाही जत्रा मे बिठाया फतरा, जत्रा मे बिठाया फतरा, तीरथ बनाया. बोला पाणी माझ्यासोबत म्हणा बा. जत्रा मे बिठाया फतरा, हा तीरथ बनाया पाणी. झालं ना पाणी? पाण्याची तीरथ बनवलं ना. आणि एवढ्याशा पाण्याचे, हा एका बाटलीचे पाण्याचे किती पैसे बाबा? एवढीशे चम्मच देते तुम्हाला. असंच करतो ना भाई, आहे का नाही? असंच करतो ना मा. हा मग जत्रा मे बिठाया फतरा, तीरथ बनाया पाणी, पैसे की धुनधानी. पैशाची धुनधानी नाही का बुवा? आपण तिथे जातो आणि तीरथ घेतो, हा एवढा लांब जातो, खर्च करतो, नाही का पैशाची धुंदानी? त्याच्यापेक्षा जे गरीब रंजले गांजले आहे त्याच्यासाठी शाळा काढा, त्याच्यासाठी आश्रम बांधा, त्याच्यासाठी चांगलं खाण्यापिण्याचं त्यांच्यासाठी करवा. आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवस मी नाही म्हणत बाबा चांगलं कर म्हणून, परंतु आपला वाढदिवस आपण मार मोठा याचे करतो. माय किती किती पैसे खर्च करतो, किती करतो खर्च? त्याच्यापेक्षा ह्या लेकराले द्या, खाऊ घाला, ज्याले भेटते, ज्याले नाही भेटत त्याला लाडवाचा एखादा खास तरी द्या, त्यालाही भेटल तर त्याचा जीव सुखी होईल. आणि त्याचा जीव सुखी झाला तर तुमचाही आत्म्याला शांती भेटल. आत्मा कायचा? हा देव. देव देव म्हणते, देव नाही आहे,
जो का एक दुसऱ्याला मदत करन ठोस देव आहे हाय का नाही बर आता एकदा काय झालीच म्या असा केलो पाहतो तर एक जहांगीरदार बुवा होता जहांगीरदार बुवा आणि त्याच्याकडे आपला एक शेतकरी गेला शेतकऱ्याचा पोरग शहरात गेला होता शहरात आणि शहरातून त्यानं चिठ्ठी लिहून पाठवली बुवा चिठ्ठी लिहून पाठवली तर त्याचा बा गेला जहांगीरकडे म्हणले बाबूजी बाबूजी हो बाबूजी का बे काय म्हणते ते का बाबूजी माया पोरगा शहरातून गेला आणि त्यांनी हे पत्री पाठवली बा चिठ्ठी पाठवली आता ह्या चिठ्ठीमध्ये काय थोडस वाचून दाखवता काय हो म्हणला काय हो बाबूजी चिठ्ठी वाचून दाखवा ना थोडीशी माया पोरग कसं आहे तो चांगला आहे ना चांगला आहे की नाही आहे हो हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं कर त्या काड्या फोडून दे काड्या फोडून दे मग त्या पोराची चिठ्ठी वाजून पाहत दाखवतो ठीक आहे बुवा गेला बाबा तो मी पाहतच आहो इथून गेला त्यानं काढ 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 एवढ्या त्याच्या काड्या फोडून दिला परत आला त्याच्या बाबूजी बाबूजी का हो बाय बाबूजी ह्या काड्या फोडून देण्या ना आता तरी माया बाबूजी चिठ्ठी वाचून द्या ना विचून चिठ्ठी वाचून दाखवा ना अरे त्या आणखी आहे तेव्हा मी गेलो हो रावसाहेब हो त्याच्या पोराची खुशाली त्याला वाचून दाखवा ना लागेच तर ह्याला काड्या ना ह्या मी फोडून देतो आणि मी काड्या फोडल्या तरी बाबा त्यानं ती चिठ्ठी नाही वाचून दाखवली किती अशिक्षित किती अज्ञान अरे बाबा म्हणून म्हणतो त्या लेकराले शिकवा रे शिकवा एक वेळच कमी पैशाचं लुगडं घ्या कमी पैशाची साडी घ्या परंतु आपल्या लेकराले शिकवा तुम्ही कलेक्टर नाही होऊ शकले नाही झाले कलेक्टर तुम्ही डॉक्टर नाही बनले वकील नाही बनले जज नाही बनले सरकारी नोकरीमध्ये नाही गेले अरे तर काय झालं तुम्ही नाही गेले तर नाही गेलं तर तुमच्या लेकराले तर डॉक्टर बनवा त्याचे बाप व्हा त्याचे बाप लेकराले शिकवा वकील बनवा डॉक्टर बनवा त्याच्यासाठी लागेल तर एका वेळेचं जेवण नका करू जेवण नाही केलं तर कोणी मरत नाही परंतु आपल्या लेकराले शिकवा रे बाबा शिकवा बोला सर्वजण गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हो तसंच एकदा मॅच महाबीन त्या महाजनच्या दवाखान्यामध्ये भरती होतो मुंबईले बाबासाहेबाले माहीत झालं बाबासाहेबाले जवाई माहीत व्हायचं माई खैर खबर पक्का घ्या आली याची गाडगे साहेब कसे आहे गाडगे बाबा कसे आहे पक्के खबर घ्यायचे तेव्हा ते कायदेमंत्री होते बाबा भारताचे कायदेमंत्री होते पण ते समाजासाठी रंजल्या गांजल्यासाठी त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या हाल अपेष्टा सहन करून त्यांनी किती किती खासदार खाल्ला 18-18 21-21 घंटे अभ्यास केला बाई अभ्यास केला हा तेव्हा लाईट नव्हता तर घरी तर लाईट नव्हता तर असे रोडवरचे जे लाईट लागले आहे ना बा हा त्याच्या खाली बसून अभ्यास करे 18-18 तास 21-21 तास अभ्यास करे त्याले माहीत पडला मी त्या महाजनाच्या दवाखान्यामध्ये भरती आहो तर माझ्यासाठी बाबासाहेबांनी काय केले दोन घोंगड्या घेऊन आले भाई दोन घोंगड्या हा भाई किती दोन घोंगड्या घेऊन आले माय
हा दोन घोंगड्या किती घोंगड्या घेऊन आले जोराने बोला हा म्या म्हणलं साहेब तुम्ही कशाला आले इथं तुमचा एक एक मिनिट किती लाख मोलाचा आणि म्या असा तुम्ही कायले आले तुमचा लाख मोलाचा वेळ आहे तर काय म्हणाले बाबासाहेब माहित आहे तुम्हाला काय म्हणाले बाबा आम्ही आता जोपर्यंत आहे खुर्ची आहे तोपर्यंत आम्ही याचे या पदावर आहो तोपर्यंत बाबा परंतु तुम्ही ह्या जगाचे बाबा तुम्ही ह्या जगाचे बाबा तेव्हा कसं कसं चालन तेव्हा मी आता अजूनपर्यंत एका पैशाने हात नाही लावला कोणाच्या परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या घोंगड्या मात्र ठेवून घेतल्या हा हा माणूस लाख मोलासाठी काबाड कष्ट करून एवढा शिकला असा कोणी हाय काय हाय काय कोणी नाही आहे ना एकदा मॅ काय म्हणलो असं मंदिर मध्ये प्रत्येक मंदिरामध्ये काय होते पोट्टे काय करते गंजिबा खेळते माहिती पत्ते खेळते तिथं हा पत्ते खेळते मी गेलो म्हणत हे पोट्टे व्हा अबे काय करता बे पोट्टेची माय बिन गंजीबा खेळ अबे उठा 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 अबे मंदिर आहे ना ए बुढ्या भाय पळ पळ तिची माय बिन मध्येच पळायला लावली अरे म्या गेलो इकडे आणि पाहिलं हा हो अबे पुलिस आला पुलिस 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 पोट्टे बाहेर पळाले आता पाहिला ना तुम्ही आता इथं कान कोण आहे कायदा आहे ना मोठा कोण पोलीस का मोठा पोलीस ना मध्ये ऐकला काय त्यांनी तिथं कोण मोठा मग झाला पोलीस मोठा झाला ना म्या म्हणलं कायदा हा बाईन बरोबर म्हणलं बाय कायदा मोठा कोणता आणि कायदा कोणी लिहिला कोणी लिहिला कायदा बाबासाहेबांनी बोला कोणी लिहिला कायदा हा मग मोठा कोण बाबासाहेब म्हणून जोराने म्हणा बाबासाहेब की बाबासाहेब की बाबासाहेब की हा आणि कसे पोट्टे पळाले ऐका नाही म्हणून कायदा मोठा आहे म्हणून म्हणतो बाई तुम्ही शिका मोठ्या जज व्हा मोठ्या पदावर पोहोचा आज बाबासाहेबांमुळे आपल्याला शिक्षणाची दारं पूर्ण खोलून दिलेली आहे म्हणून आपल्या बहिणी आई बहिणी ताई मावशी कुठे उच्च पदावर पोहोचल्या कोणी पंतप्रधान झाली कोणामुळे बाबासाहेबांमुळे राष्ट्रपती झाली कोणामुळे बाबासाहेबांमुळे आज मोठ्या मोठ्या पायलट बनल्या पोरी हवाई जहाज चालवते कोणामुळे हा हे प्रगती कोणाची बाईची प्रगती कोणामुळे झाली तसेच त्या सावित्री माईंनी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्त्रीची शिक्षणाची हे लावली व्यवस्था लावली सावित्री माईने शिकवलं कोण आहे बाय सावित्री माई कोण आहे बाई उठ मा उभी राहा सांग सांग सावित्री माई हा आद्य शिक्षिका सर्वात आधी बिचारीना तिनं दगड घोंडे सहन केले आणि मुलीसाठी शाळा काढल्या माय म्हणून माय ह्या माय लेखी आज शिकल्या आणि ह्या पदावर पोहोचल्या आता सर्व दोन्ही हात वरत कोणी एकदा परत म्हणाल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हो खरंच बाबा मा बाबासाहेबांमुळे समाजाचा उद्धार झाला म्या काय शिकू तुम्हाला आता झाला बाबा बाबासाहेब म्या मला माहिती पडलं 6 डिसेंबर रोजी माया बाबा गेला
बाबा गेला, माया बाबा गेला, गरीबाचा वाला है, कोण है मायाता, कोण है, कोणी वाली नाही माय, कोणी वाली नाही, त्यामुळे माई तब्येतीचे मला एक हौशे नाही वाटलं, म्या काही आता खाल्लं नाही आणि सेंट जॉर्ज त्या दवाखान्यामध्ये मला भरती केलं तेव्हा मला नाही वाटलं बाबा नाही मला जायचं आहे माया गावी, माया गावी जायचं आहे पेढी नदीच्या तिरीवर, हा वलगावच्या शेजारी मला जायचं आहे, मला जायचं आहे, मला जायचं आहे, मला जायचं आहे, मला जायचं. खूप खूप धन्यवाद विजय सर. आपण जे गाडगे महाराजांचं एक पात्र नाटक इथे सादर केलं, खूप छान, खूप छान. कारण मुलांना इथे पुस्तकी ज्ञान आहे, जे पुस्तकी ज्ञान आहे ते फक्त वाचून ऐकून जेवढं लक्षात नाही राहत तेवढं हे एक नाटकाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या जर समोर आलो तर ते खूप छान मुलांना समजतं. मुलांना समजले ना गाडगे महाराज? खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. मी यापुढे अवसरे सरांना सर विचार मंचावर या. खूप खूप धन्यवाद सर. जे गाडगे महाराज आहे आपला ईश्वर कशात आहे हे नेमके जाणून असलेले संत आणि गोर गरीब दलिता यांचा ऐतिहासिक आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चारण करण्यासाठी जे तळागाळातून जे आपले दलित आहेत त्यांना शिक्षणाचं महत्त्व जाणून देण्यासाठी जी कीर्तनाच्या माध्यमातून जी धडपड केलेली आहे त्यावेळेस ती खरंच यशस्वी झालेली आहे. सर्व महामानवांना वंदन. गाडगे बाबा आज आपल्या विहारात आले आणि आपली खूप स्वच्छता केली विहाराची, आपल्या मनाची. तर एकच गाणं म्हणूशी वाटते, कारण त्यांनी शिक्षणाचं सांगितलं महत्त्व अडाणी असून आणि बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण दिलं म्हणून आपण इथं बसलोय आणि सगळी मुलं आलेत म्हणून मला म्हणूशी वाटते. शिक्षणाची पाटी अम्मा दिली सतू हाती, शिक्षणाची पाटी अम्मा दिली सतू हाती, ताठ झाल्या मानात उजळली माती. शिक्षणाची पाटी काळ रात्र सरली नवा प्रभाही अवतरली, काळ रात्र सरली नवा प्रभाही अवतरली, भीमामुळे सारी ही किमया ही घडली, भीमामुळे सारी ही किमया ही घडली. आत्मजाग आली ही गेली लाचारी, आत्मजाग आली ही गेली राचारी, भीमामुळे जगण्याची जाणीव ही झाली. शिक्षणाचे अस्त्र असे दिले सतू हाती, ताठ झाल्या मानात उजळली माती. शिक्षणाची पाटी, शिक्षणाची पाटी अम्मा दिली सतू हाती, ताठ झाल्या मानात उजळली माती. जय भीम. एकच खूप खूप धन्यवाद ताई. पुन्हा एकदा तुम्ही शिक्षणाचं महत्त्व तुमच्या गाण्यातून जाणवलं, खूप खूप धन्यवाद. आता मी आपल्या अध्यक्षांचं भाषण आहे त्यासाठी त्यांना बोलवते. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आज त्यांचा 65वा आपण स्मृती दिन साजरा करत आहोत, या सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम. आजचे आमचे
संत गाडगे बाबा महाराजांच्या वेशात एक पत्री सादर करणारे आमचे संघाचे सेक्रेटरी विजय नाकले, सूत्रसंचालन करणारे आमच्या स्नेहा चौरे, बहुजनी ताई महिला संघाच्या अध्यक्षा लताताई दळवी, माजी अध्यक्ष शारदाताई ओवाळ, बोधिसत्व वंदनेचे आमचे संपादक अरुण दळवी साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मुलांनो कसा वाटला कार्यक्रम? हा, आज खूप आनंद होतोय की आज लहान मुलं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या संत गाडगे बाबा महाराजांचा हा जो कार्यक्रमाला ते उपस्थित झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष संत गाडगे बाबा महाराज पाहिले तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या। आपण 6 डिसेंबर 2021 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विहारामध्ये आपण साजरा केला, त्याच्यानंतर 14 दिवसानंतर आज 20 डिसेंबर 2021 रोजी आपण संत गाडगे बाबा महाराज यांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत। 6 डिसेंबर 1956 साली जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन झालं त्याच्या ही बातमी जेव्हा संत गाडगे बाबा महाराजांना कळाली ते खूप दुःखी झाले, कारण बाबासाहेबांचे त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्यांनी अन्नत्याग केला, संत गाडगे बाबा महाराजांनी अन्नत्याग केला आणि ते सारखे रडत होते। बाबासाहेब गेल्यामुळं त्यांना खूप दुःख झालं होतं आणि ते सारखे रडत होते, अन्नत्याग केला आणि 14 दिवसानंतरच त्यांचं पण निधन झालं। तर संत गाडगे बाबा महाराज हे नेहमी अंधश्रद्धा आणि शिक्षणासाठी ते नेहमी त्यांच्या प्रवचनातून कीर्तनातून लोकांना उपदेश करत असत। आज एक स्मृतिदिन पण आहे, कोणाचा स्मृतिदिन आठवतंय का आज कोण? करेक्ट, 20 डिसेंबर 1896 साली भीमाबाई ज्यांनी आपल्याला महामानव दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री यांचा आज 125वा त्यांचा स्मृतिदिन आहे। बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही परंतु सम्राटमध्ये जो पेपर सम्राट घेतात त्याच्यामध्ये नेहमी येत असतं। तेव्हा आजचा जो संत गाडगे बाबा महाराजांचा कार्यक्रम आमचे सेक्रेटरी विजय नाकले यांनी सादर केला खूप छान, अनेक वेळा हा कार्यक्रम आम्ही विहारामध्ये घेतलेला आहे, आजही त्यांनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केला, त्याबद्दल मी संघाच्या वतीने विजय नाकले यांचं अभिनंदन करतो। आणि विजय नाकले हे मिलिटरीमधून सेवानिवृत्त होऊन मिलिटरी स्कूलमध्येच ते सध्या स्कूल टीचर काम करतात आणि विशेष म्हणजे ते ॲडव्होकेट आहेत, BLLB झालेले आहेत आणि विशेष आपल्या संघाचे सचिव आहे। आपल्याला सार्थ अभिमान आहे आपल्या संघाला, जोरदार टाळ्या विजय नाकलेसाठी। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्या अलकाताई बनसोडे यांनी स्वागत गीतांनी केली आणि त्याच्यानंतर आमचे सूत्रसंचालन करणारे स्नेहा हिने पण खूप सुंदर सूत्रसंचालन केलं, आमच्या माजी अध्यक्ष शारदा देवळ यांनी खूप सुंदर गीत गायलं, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। खूप खूप धन्यवाद सर। आता मी यापुढे संघातर्फे आभार व्यक्त करण्यासाठी भीमराव वाघमारे सरांना निमंत्रित करते। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबाजी फुले या त्रिरत्नांना अभिवादन करून आज आपल्या या विहारामध्ये संत शिरोमणी गाडगे महाराज यांचे पुण्यस्थिती आज इथं साजरी केलेली आहे आपल्या विहाराच्या वतीने। खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने मला तर खरं तर या विजय नाकलेचं कौतुक करायला शब्दसुद्धा सापडणं झालेत की इतकं सुंदर इतकं चांगल्या पद्धतीने त्यांनी गाडगे बाबा उभा केलेला आहेत। त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं ना तर आत्ताच आमच्या अध्यक्षाने बोललेले ते फौजी होते, आज खरं ते एक अष्टपैलू कलाकार आहेत।
नुसते फौजेच नाही तर अष्टपैलू कलाकार आहेत. त्यांनी याच्यापूर्वी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांची सुद्धा भूमिका त्यांनी केली होती, चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने केली होती. त्यांचा हस्ताक्षर सुद्धा खूप सुंदर आहे आणि ते एक चांगले आर्टिस्ट सुद्धा आहेत. म्हणजे असे विजय नाकले आपल्या संघाला लाभलेले सेक्रेटरी आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीचं गाडगे महाराजांचा रोल, मी तर म्हणतो आमच्या यांच्या अगोदर जे पालवे गुरुजी करत होते मी म्हणतो त्यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर पद्धतीने यांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे गाडगे महाराजांचा, खरोखर त्यांचा एक समाज प्रबोधन करण्यासारखा एक चांगला कार्यक्रम आहे. त्याच्या या कार्यक्रमाला खरोखर कुठंतरी चांगल्या पद्धतीचं मोठं स्टेज मिळालं पाहिजे. जसं आमच्या अलकाताईला चांगलं स्टेज मिळालेलं आहे, आमच्या अलकाताई पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी गाजवलेले आहे, रमाई आमच्या महाराष्ट्राची रमाई झालेली आहे. तशाच पद्धतीने माझं एक मला इच्छा आहे की आमचे गाडगे महाराज सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर गाजले पाहिजेत असं मला वाटतंय. इतक्या चांगल्या पद्धतीचं त्यांनी कार्यक्रम केलेला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने आता ही जी लहान मुलं आलेली आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांच्यातला अंधश्रद्धा, या मुली आता याच्या पुढं कधीही अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत, या भविष्यातल्या पुढच्या आपल्या देशाच्या चांगल्या नागरिक होतील आणि चांगल्या नागरिक झाले ते चांगलं समाज बदलतील अशी याच्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला जे यांनी गाडगे महाराजांचं रोल केला, जे अभिनय केला, खरोखर मी त्यांना खूप खूप त्यांना अभिवादन करतो, धन्यवाद देतो. आणि तसेच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले संघाचे अध्यक्ष आयुष्यमान अवतरे साहेब यांना सुद्धा संघाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आपल्या अवतरे साहेबाचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक आपल्या जे विहाराचे कुणाकोणाचे स्मृतिदिन असो कुणाचे हे त्यांचे आठवणीने जागृत ठेवतात आणि आठवणींनी चांगल्या पद्धतीने का हे साजरे करतात. त्यात त्यात त्यांना आपल्या महिला संघाच्या अध्यक्षा दळवीताई याचीसुद्धा खूप चांगली साथ मिळालेली आहे आणि आपल्या या पुरुषांचा संघ आणि महिलांचा संघ अगदी जोरदार पद्धतीने आपला कार्यक्रम चाललेला आहे आणि प्रबुद्ध प्रेरणा विहाराचं नाव जवळजवळ पुणे शहरात चांगल्या पद्धतीने आहे, पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने आहे आणि इथून पुढंसुद्धा चांगल्याच पद्धतीने होणार आहे. आता याच्यासारखी रती महारथी आमच्या संघाला मिळाल्यामुळं कार्यक्रमाचे जोरदार होतील, आमच्या संघाचं कार्य पुढं जोमाने चालेल अशी मी आशा करतो. आणि अवतारे साहेबांचंसुद्धा मी संघाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन स्नेहात तवरे या तरुणींनी केलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तिने मी तर प्रथमच तिचं सूत्रसंचलन पाहिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तसेच आपल्या कार्यक्रमाचं स्वागत गीत अलकाताई बनसोडे यांनी गायलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी गायलं आहे, त्याबद्दल त्यांच्यासुद्धा मी आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आमचे दळवी साहेब आणि विनोद आव्हाड साहेब या दोघांनी चांगल्या पद्धतीने रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे आणि त्यांच्या या बोधिसत्व चॅनलला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आमच्या विहाराचे प्रत्येक कार्यक्रम ते अगदी चांगल्या पद्धतीने ते रेकॉर्ड करून सर्व महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं कार्य करत आहेत, खरोखर त्यांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद. एवढं बोलतो मी, माझे दोन शब्द संपवतो. जय भीम.